संपूर्ण देशभर ईपीएस पेन्शन धारक आपल्या महत्त्वाकांक्षा मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून साखळी उपोषण करीत आहे, मात्र अजूनही मागण्या मान्य झाल्या नसल्याने पेन्शन धारकांच्या राष्ट्रीय संघर्ष समितीकडून 4 केंद्रशासित प्रदेश आणि 27 राज्यात हे आंदोलन सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यात या आंदोलनाचा 891 दिवस आहे. यामध्ये वादळ वारा, पाऊस, उन्हाळा या सर्व परिस्थितीमध्ये हे ज्येष्ठ नागरिक आपल्या न्याय हक्कासाठी आणि आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे, ज्यामध्ये महिन्याकाठी देशभरात अनेक पेन्शनरचा मृत्यू होत असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. त्यामुळे 7,500 प्रतिमहिना महागाई भत्ता देण्यात यावा, न्यायालयाच्या आदेशानुसार हायर पेन्शन, वैद्यकीय सुविधा आणि या योजनेमध्ये त्यांचा समावेश नाही अशा लोकांचा समावेश करावा, या 4 मागण्यांसाठी रामलीला जंतर मंतर प्रधानमंत्री कार्यालयासमोर यासह देशभरात हजारो वेळा आंदोलने केली. त्यामुळे 4 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार हेमा मालिनी यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या कोअर कमिटीसोबत चर्चा करून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आश्वासन देण्यात आले, मात्र अजूनही न्याय मिळाला नसल्याने या वृद्ध नागरिकांचे आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे तात्काळ मागण्या मंजूर करून या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. आज बुलढाण्यामध्ये EPS 95 संघर्ष समितीच्या वतीने 891 दिवसापासून उपोषण चालू आहे आणि आज 1 जूनला संपूर्ण भारतामध्ये 27 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशामध्ये घरोघरी जेवढे EPS चे पीडित लोक आहेत आणि कार्यरत कर्मचारीसुद्धा यात भाग घेत आहेत, घरात बसून उपोषण करत आहेत आणि त्याचे फोटो मोदीजींना, पंतप्रधानांना आणि या व्यवस्थेला पाठवित आहेत. आज आम्हाला आमच्या 4 मागण्यांसाठी आम्ही असंख्य वर्षापासून प्रयत्न करतो आहे. देशभरात हजारो आंदोलनं झाले, रामलीला ग्राउंडपासून PMO ऑफिसपर्यंत सगळीकडे, आणि 4 मार्च 2020 आदरणीय पंतप्रधानांनी आम्हाला बोलावून आमच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेनंतर आमचं काम ताबडतोब करण्याचा आदेशही दिला, पण आज 1 वर्षाच्या वर होऊन त्याचं काहीही झालेलं नाही आणि म्हणून आज आमचे दर महा 5,000 लोकं मरत आहेत नॉर्मल रेट, आणि करोनामुळे तो रेट आणखी खूप वाढला आहे. आता अशा परिस्थितीमध्ये लोक हतबल झाले आणि आज संपूर्ण देशामध्ये 1 दिवस घरात बसून उपोषण आहे, पण ही एक सॉफ्ट पॉवर आहे, खूप मोठी संख्या आहे. 67 लाख लोक आज रिटायर्ड आहेत, 6 कोटी लोक या स्कीमचे मेंबर आहेत आणि पूर्ण इंडस्ट्रीयल वर्करची संख्या 19.33 कोटी आहे. एवढ्या मोठ्या जनसंवेदनेला, जनमताला आणि प्रश्नाला, प्रॉब्लेमला सरकार इग्नोर करू शकत नाही. संवेदनशीलता सरकारमध्ये पाहिजे. आमच्या मागण्या आमच्या स्वतःच्या पैशातून आहेत, आम्ही पैसे भरलेले आहेत दरमहा आमच्या पेन्शनसाठी, आणि वृद्धापकाळात आम्हाला जर पेन्शन तुटपुंजी 300 रुपयापासून 3,000 रुपयापर्यंत मिळत असेल तर मग याला जबाबदार कोण? आम्ही दर महिन्याला 541 आता 1,250 रुपये भरतो आहे आणि त्याच्या उपर जर हे असेल, आम्ही काही अनुदान मागत नाही, भीक मागत नाही, आमच्या स्वतःच्या पैशाचा हिशोब, आणि आम्हाला मरण्याच्या वेळेस मरणासन्न परिस्थितीत आम्ही असताना आमचा वृद्धापकाळ स्वाभिमानाने गेला पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे. आम्ही घरात, दारात, समाजात सगळीकडे किंमत आमची हरपली आहे. आज 50,000 रुपये महिना कमवणारा माणूस जर 1,000 रुपये पेन्शन घेतो आहे, त्याला घरात काय किंमत आहे? आमचे पैसे तुम्ही दाबून ठेवले आणि आम्हाला त्या पैशाचा काही उपयोग आमच्या मरणापर्यंत नाही, यासाठी हे आंदोलन आहे. आमची सरकारला हात जोडून विनंती आहे, या व्यवस्थेला हात जोडून विनंती आहे की आज तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करा. हे आश्वासन पूर्तीसाठी हे आंदोलन आहे. त्याचप्रमाणे देशातून करोना नष्ट व्हावा यासाठी सुद्धा आम्ही सर्व लोक देशभर प्रार्थना करणार आहोत. आम्ही वृद्ध लोक आहोत, आमच्याकडे बघा आणि आमच्याच पैशातून बघा, यासाठी हे आंदोलन आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, महादर्पण न्यूज, बुलढाणा.